नमस्कार ब्रह्मविद्या नमाम्यह मद्गुरो चरणो तथा मी युवराज भागवत बोगे अंबरनाथ जिल्हा ठाणे मी ब्रह्मविद्येच्या जाहिराती वर्तमानपत्रात बघत होतो वाचतही होतो ब्रह्मविद्या म्हणजे काय जाणून घेण्याची इच्छा मात्र होत होती परंतु योग मात्र जुळून येत नव्हता ब्रह्मविदेशी जुळण्याचा योग आला तो मला झालेल्या ट्युबर आजारा या आजारामुळे माझी वाढलेली व्यावसायिक जबाबदारी कौटुंबिक समस्या समाजातील काही नकारात्मक विचार यामुळे मानसिक ताण निर्माण झाला यातच मला बेल पालसी हा आजार झाला आजाराची मालिका ट्युबर या आजारावर थांबली हा आजार डिसेंबर दोन हजार अठरापर्यंत पूर्ण बरा झाला होता परंतु शारीरिक मानसिक थकवा गेला नव्हता यात पुन्हा ट्यूबर क्लॉसिस होणार नाही ना अशी नकारात्मक भावना असायची एप्रिल दोन हजार एकोणावीसला ब्रह्मविद्येच्या प्राथमिक अभ्यासक्रमास सुरुवात केली पण हा अभ्यासक्रम मी पूर्ण करू शकेल का असा संशय मनात होताच परंतु आमच्या शिक्षिका मार्गदर्शन करताना सकारात्मक विचार निर्माण करत होत्या आणि आजही करत आहे मी प्राणायाम श्वसन प्रकार आणि ध्यानाचा अभ्यास बोधवचनासह नियमित करण्यास सुरुवात केली परंतु मी श्वसन प्रकार करण्यासाठी उभा राहिल्यानंतर पाय दुखायचे बोधवचने म्हणताना शब्दांचा मनावर परिणाम सकारात्मक व्हायचा मी प्रत्येक श्वसन प्रकार सात वेळा करायचो यामुळे मला एक तास वीस मिनिटे लागायची काही वेळा जमिनीवर बसूनच जायचो पण हा श्वसन प्रकार करत राहिलो यामुळे माझी शारीरिक व फुफ्फुसाची क्षमता वाढली मानसिक सकारात्मक बदल जाणवले माझे अनावश्यक बोलणे कमी होऊन योग्य भाषण करण्यास शिकलो शाळेत शिकवताना विद्यार्थ्यांच्या गों गोंगाटामुळे होणारी चिडचिड संताप कमी होऊन शांतता अनुभवायला लागलो आत्मविश्वास वाढल्याने होणारा घाई गोंधळ कमी झाली मी आज दैनंदिन कामे उत्साहाने शांततेत करत आहे प्राथमिक अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर मी प्रगत अभ्यासक्रमास प्रवेश घेतला प्रत्येक श्वसन प्रकाराचा सखोल अभ्यास आणि श्वसन तंत्रामुळे आध्यात्मिक पातळीवर आंतरिक बदल जाणवले श्वसन प्रकार मानसिक पातळीवर करताना जाणवणाऱ्या स्पंदनांचा आनंद यामुळे चैतन्यमय झाल्यासारखे वाटते आपला सराव नियमित सुरू राहिला तर ब्रह्मांडी ते पिंडी आणि पिंडी ते ब्रह्मांडीचा प्रत्यय प्रत्येक साधकास आल्याशिवाय राहणार नाही याची खात्री वाटते पण यासाठी नियमित सराव आवश्यक आहे ब्रह्मविद्येची आरोग्य आणि यशाची गुरुकिल्ली याआधी मिळाली असती तर माझ्यावर वाईट प्रसंग आला नसता आणि मी यशस्वी झालो असतो आज ब्रह्मविद्येच्या अभ्यासामुळे मी संतोषात यशस्वी निरोगी जीवनाचा आनंद घेत या आहे यासाठी ब्रह्मविद्येचा आणि गुरुजनांचा मी ऋणी आहे धन्यवाद अवर्यय अवरीय अवर्य